जुने आमचे मित्र आहात पत्रकारात. तुमच्यावर झालेली कारवाई ही उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का. धक्के असे सण अनेक केलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव साहेबांपासून अनेक लोक शिवसेना सोडून गेले होते. धक्के घेत घेत शिवसेना संघर्षातून उभी राहिली. त्यामुळे धक्क्याचा काही फरक पडत नाही. मुलगा आणि पत्नीवरती सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. पुढची रणनीती आहे त्यांच्या. तेच म्हटलं, काय म्हटलं, दुःखाची गोष्ट खेदाची गोष्ट हीच मला आहे मनात आलेली की मी एक लोकप्रतिनिधी आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काही आक्षेप असेल तर तुम्हाला ती कारवाई करा, सामोर जाईल. पण माझ्या पत्नीला मुलाला त्यामध्ये माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला त्यात घेऊ नये अशी माझी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे. ती फार मोठी चूक केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो याचा निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये जर तरी जनता जनतेला पटलेलं नाही पटणार नाही आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता यांना जागा दाखवून देईल हे माझं मत आहे. आणि त्यांच्या बाबतीत नेमकी रणनीती काय असणार पुढची? आणि आम्ही सर्वजण कोर्टात जाणार नाही अटकपूर जामीनसाठी सामोरं जाणार. पत्नी आणि मुलगा आहे कुठे? आता 23 तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी हजीमुखाचा कार्यक्रम असतो. आता हजीमुख कार्यक्रमासाठी जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी 2 दिवस ती मुंबईला गेलेली आहे. उद्या सकाळी त्या ठिकाणी. सर आता गुन्हा दाखल झाला आहे, घटना घडलेल्या आहेत, आता जे काय होईल ते होऊन जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.